श्रोते हो नमस्कार. सध्या सीझन आहे लग्नाचा, मुंजीचा. तर आत्ताच मी एका लग्नाला जाऊन आले. त्या लग्नाबद्दलचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी गंमत जम्मत सांगणार आहे, फोटो व्हिडिओ पाठवणार आहे. पण आज आपण एका व्रतबंध समारंभ म्हणजे मुंजीबद्दलचा व्हिडिओ पाहणार आहोत. माझी मैत्रीण सीमा हिच्या नातवाचं मुंजी होती, ती भोपाळला झाली आत्ता डिसेंबरमध्ये. आणि त्याच्या आधी 2019 साली डिसेंबरमध्ये तिच्या मोठ्या नातवाची मुंज झाली. ती पुण्यात झाली आणि ती खास पेशवाई पद्धतीने झाली. तर ते आम्ही त्याला हजर होतो, मैत्रिणी असल्यामुळं. आणि भोपाळला जी झाली तिथं मात्र आम्ही नव्हतो, पण मी त्याचे व्हिडिओ आणि फोटो मागवून घेतले. कारण तिथं त्यांनी वेगळ्या पद्धतीने ते सगळं केलं. तर ते फोटो आणि हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे, दोन्हीचेही, म्हणजे पेशवाई पद्धतीच्या मुंजीचंही दाखवणार आहे आणि भोपाळला झालेल्या. त्यात मला जे वैशिष्ट्यपूर्ण वाटलं ते म्हणजे आईलाही खूप त्याच्यामध्ये महत्त्व, की तिने जे मातृभोजन असतं, की आता त्यानंतर मुंज झाली की त्या दिवशी फक्त आईने त्या मुलाला भरवायचं असतं, मुंजा मुलाला. त्यानंतर तो शिक्षण घ्यायला गुरुग्रही जाईल तर मग काही भरवण्याचा आईने प्रश्न येणार नाही, अशी त्यामागची पूर्वीची भावना होती. तर ते मातृभोजन हा एक खूप मोठा छान समारंभ असतो आपल्या इथे, आणि भिक्षावळ असते त्यावेळी, की त्याला ते भिक्षा मागायची, त्याने ती सवय करायची असं म्हणून आपल्या घरातल्या सगळ्या नातेवाईकांकडे, मोठ्यांकडे. आणि जरी मोठे असले तरी त्याला भिक्षा द्यायची आणि नमस्कार करायचा, त्याला साधू संन्यासी किंवा असं समजून, असं एक ती पद्धत आहे मुंजीमधली. पण मला भोपाळच्या या मुंजीत गंमत ही वाटली की त्या आईने असे पायघड्या तिला घातलेल्या आणि त्याच्यावरून तिने तिकडनं इकडे यायचं तेव्हा एक साडी आणि फुलांनी तिची वाडी बिडी भरलेली, पुन्हा तिकडनं इकडं यायचं तेव्हा अशी तिने 5 वेळा साड्या बदलल्या. आणि तशा पद्धतच आहे. आणि तोपर्यंत इतरांनी भिक्षावळ घालायची आणि तिने तेवढं साडी बदलून यायची आणि त्याच्यावरती फेर त्याच्यावरनं चालत यायचं जायचं, म्हणजे तो बटूच्या आईचा मान असं. आणि ती पद्धत मला वेगळी आणि छान वाटली. तर त्याचाही व्हिडिओ जो मला मिळाला तेवढा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग मुंजीचा व्हिडिओ पाहूया आणि मजा घेऊया. दोन वेगवेगळ्या मुंजी, एक पुण्यातली पेशवाई थाटाची आणि दुसरी भोपाळची, मध्य प्रदेशच्या रीतिरिवाज आणि गुण आपल्याला दाखवणारी. देते ना आवाज एक मिनट. स्लो स्लो आई स्लो आहे ना, स्लो 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 मोशन कर ना, आई भाग रही है यार, स्लो मोशन कर. अशा राघव सारखं चला एक अगदी एक एक फॉल टाक. मला जाऊ द्या, मला जाऊ द्या, मला